नमस्कार. आज माघ शुक्ल पंचमी, शके 1938 वसंत पंचमी सादर करत आहोत ठाणे वार्ता. ठळक घडामोडी. जनमत चाचणी अथवा मतदानोत्तर चाचणी घेण्यावर राज्य निवडणूक आयोगाचे प्रतिबंध. राजकीय पक्षांमध्ये जोरदार फलकबाजी आणि भारतीय रिपब्लिकन बहुजन महासंघाचा स्वबळावर निवडणूक लढवण्याचा निर्णय. या आणि इतर घडामोडी विस्तृतपणे, पण काही क्षणातच आपण श्रीस्थानक वाहिनी आपल्या संगणकावर आणि मोबाईलवरही पाहू शकता. ठाणे वार्ता पहा श्रीस्थानक वाहिनीवर. आता सकाळी 9:15 पासून रात्री 9:15 पर्यंत ठाणे वार्ता, ठाण्यातील पहिलं दृकश्राव्य माध्यम. ठाणे वार्ता आता संकेतस्थळावर देखील ठाणेवार्ता.com वर क्लिक करा आणि ठाण्याच्या घडामोडी जाणून घ्या. ठाण्यातील पहिलं ऑनलाईन माध्यम ठाणेवार्ता.com. श्री स्थानक वाहिनी ठाण्याची स्वतःची वाहिनी. ठाण्यातील घडामोडी, कार्यक्रम, वादविवाद, अगदी गाणी, नाटक याचा आनंद घर बसल्या. पहा श्री स्थानक वाहिनी, आपल्या ठाण्याचं हक्काचं व्यासपीठ श्री स्थानक वाहिनी. ठाणे वार्ता पहा श्री स्थानक वाहिनीवर. आता सकाळी 9:15 पासून रात्री 9:15 पर्यंत ठाणे वार्ता, ठाण्यातील पहिलं दृकश्राव्य माध्यम. महापालिका निवडणुकांनंतर लगेचच काही ठिकाणी जिल्हा परिषद अथवा पंचायत समितीच्या सार्वत्रिक निवडणुकांच्या मतदारांवर कुठल्याही प्रकारचा प्रभाव पडू नये या पार्श्वभूमीवर महानगरपालिका निवडणुकांची जाहीर प्रचारबंदी झाल्यानंतर प्रसार माध्यमांनी जनमत चाचणी अथवा मतदानोत्तर चाचणी घेण्यावर राज्य निवडणूक आयोगानं प्रतिबंध घातला आहे. राज्य निवडणूक आयोगाने या संदर्भात नुकताच एक आदेश निर्गमित केला आहे. राज्यातील महानगरपालिका निवडणुका मुक्त, निर्भय आणि पारदर्शी वातावरणात पार पाडाव्यात या पार्श्वभूमीवर हे आदेश निर्गमित करण्यात आले असून महानगरपालिका निवडणुकांची प्रचारबंदी 19 फेब्रुवारी रोजी सायंकाळी 5:30 वाजल्यापासून वर्तमानपत्र, नियतकालिकं, माहितीपत्रकं, फलक किंवा तत्सम प्रसिद्धी, खाजगी किंवा सरकारी रेडिओ, TV, केबल, DTH, प्रादेशिक किंवा स्थानिक केबल TV, सॅटेलाईट, SMS, इंटरनेट, फेसबुक आणि तत्सम सोशल मीडिया यांच्याद्वारे कुठलीही जनमत चाचणी अथवा मतदानोत्तर निष्कर्ष प्रसिद्ध करण्यावर प्रतिबंध घालण्यात आला आहे. या जनमत चाचणी अथवा मतदानोत्तर निष्कर्षाचा नंतर होणाऱ्या जिल्हा परिषद तसंच पंचायत समिती निवडणुकांच्या मतदारांवर प्रभाव पडेल या कारणास्तव आयोगानं अशा चाचण्यांवर आणि निष्कर्षांवर प्रतिबंध घातला आहे. ठाणे महापालिका निवडणुकीसाठी अर्ज दाखल करण्यास 5 दिवस उलटूनही अद्यापही एकही अर्ज दाखल झाला नसल्याचं दिसत आहे. राज्य निवडणूक आयोगाच्या संकेतस्थळावर सर्व माहिती उपलब्ध करून देण्यात आली असून या संकेतस्थळावर अद्याप तरी निवडणूक अर्ज दाखल झाल्याची माहिती उपलब्ध नसल्याचं दिसत आहे. ठाणे महापालिकेसाठी 21 फेब्रुवारीला मतदान होणार असून या निवडणुकीसाठी 27 जानेवारी ते 3 फेब्रुवारी दरम्यान अर्ज दाखल करायचे आहेत. आता दाखल करण्याची मुदत सुरू होऊन 5 दिवस उलटले तरी अद्याप एकाही उमेदवाराचा अर्ज दाखल झाला नसल्याचं दिसत आहे. या निवडणुकीत प्रथमच ऑनलाईन अर्ज दाखल करायचे आहेत. ऑनलाईन दाखल केलेल्या अर्जाच्या छापील प्रती निवडणूक निर्णय अधिकाऱ्याला सादर केल्यानंतरच अर्ज दाखल करण्याची प्रक्रिया पूर्ण होणार आहे. त्यामुळे अद्याप तरी कोणाचाच अर्ज दाखल झाला नसल्याचं दिसत आहे. मुख्य राजकीय पक्षांनी अद्याप आपल्या उमेदवारांच्या याद्या जाहीर केलेल्या नाहीत, त्यामुळेही फारसे अर्ज दाखल झाले नसल्याचं दिसत आहे. आता शेवटचे 2 दिवस उरले असून उद्या आणि परवा अर्ज दाखल करण्यासाठी धावपळ उडण्याची शक्यता दिसत आहे. रिपब्लिकन पक्षाच्या विविध गटांनी इतर प्रस्थापित पक्षांसोबत युती करून निवडणूक लढवण्यास धन्यता मानली असतानाच डॉ बाबासाहेब आंबेडकरांचे नातू प्रकाश आंबेडकर यांच्या भारिप बहुजन महासंघानं मात्र एकट्याने निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला आहे. ठाणे महानगरपालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीत पक्षानं स्वबळाचा नारा देत 12 प्रभागांमधून 44 उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली आहे. 18 प्रभागांमधून सर्व उमेदवार स्वबळावर उभे केले जाणार आहेत. ठाणे महानगरपालिकेची निवडणूक 21 फेब्रुवारी रोजी होत आहे. त्यानुसार सर्वच प्रस्थापित पक्षांसह इतर पक्षांनीही या निवडणुकीत आपापले उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात उतरवण्याची तयारी केली आहे. त्यानुसार प्रकाश आंबेडकर यांच्या नेतृत्वाखाली 18 प्रभागांमधून सर्व उमेदवार निवडणूक लढवणार असल्याचं
ठाणे जिल्ह्याच्या पदाधिकाऱ्यांच्या बैठकीत निर्णय झाला। लोकमान्य नगर इथे ठाणे जिल्हा अध्यक्ष आनंद मोहन यांच्या नेतृत्वाखाली मंगळवारी पक्ष कार्यालयात बैठक झाली। त्यामध्ये ठाणे महानगरपालिकेची निवडणूक स्वबळावर लढवण्याचा निर्णय जाहीर करतानाच 11 प्रभागांमधून निवडणूक लढवणाऱ्या 44 जणांची यादी जाहीर करण्यात आली। पक्षाकडून आणखी 6 प्रभागातून निवडणूक लढवली जाणार असून उर्वरित उमेदवारांची यादी लवकरच जाहीर केली जाईल असं पक्षाचे जिल्हाध्यक्ष आनंद मोहन यांनी सांगितलं। पक्षाकडून जाहीर करण्यात आलेल्या प्रभागांमध्ये प्रभाग क्रमांक 1, 2, 3, 6, 7, 15, 16, 17, 22, 23, 26 आणि 29 यांचा समावेश आहे। उर्वरित 6 प्रभागांची यादी पदाधिकाऱ्यांच्या बैठकीत जाहीर करण्यात येणार आहे अशी माहिती जिल्हाध्यक्ष आनंद मोहन यांनी दिली। ठाणे वार्ता पहा श्री स्थानक वाहिनीवर आता सकाळी 9:15 पासून रात्री 9:15 पर्यंत ठाणे वार्ता, ठाण्यातील पहिलं दृकश्राव्य माध्यम। आपला परिसर स्वच्छ आणि सुंदर ठेवण्यासाठी ठाणे महापालिकेत सहकार्य करा। ओला सुका कचरा वेगवेगळा जमा करा आणि रोगराई पासून मुक्तता मिळवा। ठाणे वार्ता आता संकेतस्थळावर देखील ठाणेवार्ता.com वर क्लिक करा आणि ठाण्याच्या घडामोडी जाणून घ्या। ठाण्यातील पहिलं ऑनलाईन माध्यम ठाणेवार्ता.com। डॉक्टर आणि रुग्णांचं पिढ्यानपिढ्यांचं जिवाळ्याचं नातं म्हणजेच डॉक्टर बेडेकर हॉस्पिटल। आता अत्याधुनिक सोयी सुविधा आणि तंत्रज्ञान युक्त वंध्यत्व निवारण केंद्रात IVF आणि टेस्ट ट्यूब बेबीचीही सुविधा। डॉक्टर बेडेकर हॉस्पिटल, महर्षी कर्वे पथ, ठाणे। 65 वर्षांची निरंतर सेवा। दम आलू आणि चिकन तंदुरीवर मारताना ताप, मग आता मतदानासाठी या धाव। मतदान करायला विसरू नका। दिनांक 21 फेब्रुवारी 2017। तुमचं मत ही तुमची ताकद। ठाणे वार्ता पहा श्री स्थानक वाहिनीवर आता सकाळी 9:15 पासून रात्री 9:15 पर्यंत ठाणे वार्ता, ठाण्यातील पहिलं दृकश्राव्य माध्यम। स्वाध्याय परिवाराचे प्रणेते दिवंगत पांडुरंग शास्त्री आठवले यांच्या पत्नी निर्मलाताई आठवले यांचं काल निधन झालं। तत्वज्ञान विद्यापीठातील त्यांच्या घरी त्यांनी अखेरचा श्वास घेतला। त्या 90 वर्षांच्या होत्या। स्वाध्यायींना मातृवत असलेल्या निर्मलाताईंच्या निधनामुळे स्वाध्याय परिवारावर शोककळा पसरली आहे। केवळ ठाणे आणि मुंबई इथून नाही तर महाराष्ट्र, गुजरात आणि देशाच्या विविध भागातून त्यांचे अनुयायी त्यांच्या अंत्यदर्शनाला आले होते। पांडुरंग शास्त्री आठवले यांचे ज्या प्रांगणात अंत्यसंस्कार करण्यात आले त्याच जागी निर्मलाताई यांच्यावर अंत्यसंस्कार व्हावे यासाठी अनुयायांकडून प्रयत्न सुरू होते। ताईंचा जन्म 3 ऑगस्ट 1926 रोजी राजापूर तालुक्यात झाला। पांडुरंग शास्त्री आठवले यांच्याशी विवाह झाल्यानंतर निर्मलाताईंनी स्वतःला स्वाध्याय कार्यात वाहून घेतलं। स्वाध्याय कार्यात निर्मलाताईंचं योगदान मोठं होतं। स्वाध्याय परिवारामध्ये त्या ताई म्हणून ओळखल्या जात। पांडुरंग शास्त्रींच्या निधनानंतर निर्मलाताई ठाण्यातील तत्वज्ञान विद्यापीठातच वास्तव्याला होत्या। तिथं त्या स्वाध्यायींना मार्गदर्शन करत असत। कोकण विभाग शिक्षक मतदारसंघासाठी येत्या शुक्रवारी मतदान होत असून मतदान केंद्राच्या 100 मीटर परिसरात पोलीस आयुक्तांनी मनाई आदेश बजावला आहे। कोकण शिक्षक मतदारसंघासाठी येत्या शुक्रवारी म्हणजे 3 फेब्रुवारी रोजी निवडणूक होत आहे। कोकण शिक्षक मतदारसंघासाठी जिल्ह्यामध्ये 7421 पुरुष तर 8315 महिला असे एकूण 15736 मतदार आहेत। या मतदारांसाठी 120 कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे। मतदान केंद्राच्या इमारतीच्या 100 मीटर परिसरात निवडणूक निर्णय अधिकारी आणि मतदान प्रक्रियेसाठी आवश्यक कर्मचारी वृंद तसंच अंध आणि अपंग व्यक्तीला सोबत करणाऱ्या व्यक्तीशिवाय कोणालाही प्रवेश दिला जाणार नाही। ठाणे महापालिकेची निवडणूक 21 फेब्रुवारी रोजी होत असून अद्याप कोणत्याच पक्षाचे उमेदवार जाहीर झाले नसल्यामुळे निवडणुकीला तसा फारसा रंग अद्याप चढलेला नाही। मात्र विविध राजकीय पक्षांमध्ये सध्या जोरदार फलकबाजी सुरू झाली आहे। ठाण्यातील शिवसेना, भारतीय जनता पक्ष, काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस अशा सर्व पक्षांनी आपणच चांगले आणि इतर वाईट असं ठरवत ही फलकबाजी सुरू केली आहे। मला भ्रष्टाचाराचा मार्ग मान्य नाही, जे गेले त्यांना माझा मार्ग जमला नाही अशा आशयाचा फलक महाराष्ट्र नवनिर्माण सेनेनं लावला आहे।
राजकारण म्हणजे नवे बोट चेपे तुष्टीकरण अतिरेक्यांविरुद्ध सर्जिकल स्ट्राईक हेच भाजपचं धोरण असा फलक भारतीय जनता पक्षानं लावला आहे। तर 25 वर्ष सत्तेची 25 वर्ष नाकर्तेपणाची आता तरी विचार कर ठाणेकर अशा आशयाचा फलक राष्ट्रवादी काँग्रेसनं लावला आहे। त्यामुळे सध्या राजकीय पक्षांमध्ये जोरदार फलकबाजी सुरू असल्याचं दिसत आहे। महापालिका निवडणुकांमध्ये सामाजिक संकेतस्थळांचा वापर प्रचारासाठी होऊ नये याकरता पोलिसांनी सामाजिक संकेतस्थळांवर लक्ष ठेवण्याकरता विशेष पथकाची नियुक्ती केली आहे। सध्या सामाजिक संकेतस्थळांचा बोलबाला आहे। फेसबुक पासून ट्विटर, व्हॉट्सअप, इंस्टाग्राम, टंबर पर्यंत अनेक सामाजिक संकेतस्थळांवर तरुणाईच्या उड्या पडलेल्या असतात। गेल्या लोकसभा निवडणुकीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सामाजिक संकेतस्थळांचा चांगला वापर करून पक्षाला यश मिळवून दिलं। तेव्हापासून सामाजिक संकेतस्थळांचा बोलबाला चांगलाच वाढला आहे। मात्र अशा सामाजिक संकेतस्थळांवरून आचारसंहितेचा भंग होऊ नये यासाठी पोलीस करडी नजर ठेवून आहेत। पोलिसांनी यासाठी एका विशेष पथकाची नियुक्ती केली असून हे पथक सामाजिक संकेतस्थळांवर विशेष लक्ष ठेवून आहे। प्रचाराच्या नादात कुठे दोन गटांमध्ये वादविवाद निर्माण होऊ नये, छुपा प्रचार केला जाऊ नये, बदनामी केली जाऊ नये यासाठी पोलिसांनी अशा सामाजिक संकेतस्थळांवर विशेष लक्ष ठेवलं आहे। ठाणे वार्ता पहा श्री स्थानक वाहिनीवर आता सकाळी 9:15 पासून रात्री 9:15 पर्यंत ठाणे वार्ता, ठाण्यातील पहिलं दृकश्राव्य माध्यम। ठाणे वार्ता आता संकेतस्थळावर देखील ठाणेवार्ता.com वर क्लिक करा आणि ठाण्याच्या घडामोडी जाणून घ्या। ठाण्यातील पहिलं ऑनलाईन माध्यम ठाणेवार्ता.com। ठाणे वार्ता पहा श्री स्थानक वाहिनीवर आता सकाळी 9:15 पासून रात्री 9:15 पर्यंत ठाणे वार्ता, ठाण्यातील पहिलं दृकश्राव्य माध्यम। आपण आपले कार्यक्रम अथवा बातम्या आम्हाला ठाणेवार्ता@gmail.com या आमच्या ईमेलवर कळवू शकता। आपण श्रीस्थानक वाहिनी आपल्या संगणकावर आणि मोबाईलवरही पाहू शकता। ठळक घडामोडी शेवटी पुन्हा एकदा। जनमत चाचणी अथवा मतदानोत्तर चाचणी घेण्यावर राज्य निवडणूक आयोगाचे प्रतिबंध। राजकीय पक्षांमध्ये जोरदार फलकबाजी आणि भारतीय रिपब्लिकन बहुजन महासंघाचा स्वबळावर निवडणूक लढवण्याचा निर्णय। या होत्या ठाणे वार्ता। आपली एखादी बातमी पाहायची राहून गेल्यास आपण ठाणेवार्ता.com या आमच्या संकेतस्थळाला अवश्य भेट द्या। तर मग पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रात फक्त श्रीस्थानक वाहिनीवर। धन्यवाद।